नमस्कार, मी अक्षता, व्हीएन न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा साम्राज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले आहे. पाहूयात ही बातमी. या ठिकाणी माननीय राजसाहेबांना मी विनंती करतो की शिवछत्रपतींच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करावा. त्याचप्रमाणे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला, सावित्रीदेवी फुले यांच्या प्रतिमेला आणि स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेलाही माननीय राजसाहेब या ठिकाणी पुष्पहार अर्पण करीत आहेत. सातारा जिल्ह्याच्या वतीनं मान्य श्री राजसाहेबांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये जे भारताचे जवान शहीद झाले, त्याचबरोबर काल सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील अंगापूर गावचे जवान हवालदार विजय अंकुश कंसे या ठिकाणी धारातीर्थी पडले. भारतमातेच्या कामी आलेल्या वीर जवानांच्यासाठी 2 मिनिटं आपापल्या ठिकाणी सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. ओम शांती शांती शांती. मी या ठिकाणी माननीय राजसाहेबांना विनंती करतो की या ठिकाणी संपूर्ण सातारावासी आपल्या या तेजस्वी वाणीनं ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत. जोरदार टाळीने स्वागत करूया माननीय राजसाहेब ठाकरे यांचं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या गुढीपाडव्याच्या सभेपासून मी त्या सभेमध्ये सांगितलं होतं की मी एक महाराष्ट्रामध्ये अड्डा सभा घेणार आहे. पण त्या सभेच्याच वेळेला थोडंसं मला सर्दी खोकल्याने थोडा त्रास दिला, तो अजूनही आहे. मध्ये जर समजा भाषणाच्या मध्ये जर समजा मला काही खोकला वगैरे आला तर जरा मला माफ करा. नांदेड, सोलापूर, इचलकरंजी करत आज मी साताऱ्यामध्ये आज आपल्या दर्शनासाठी आलो.
नवीन तंत्र आणलं, ते म्हणजे नवीन स्क्रीन. आणि ही गोष्ट अतिशय चांगली गोष्ट आहे. याचं कारण, जे राजकारणी तुमच्या समोर येतात ते यापुढे तुमच्याशी खोटं बोलणार नाहीत, तुम्हाला ते थापा मारणार नाहीत, कारण 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या व्हिडिओ क्लिप्स अशाच दिसणार. आणि मग मी हे सगळं दाखवतोय म्हटल्यानंतर मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, पक्षामधल्या इतर लोकांना, इतक्या लोकांचे फोन सुरू झाले, इतक्या लोकांचे निरोप यायला लागले, राज ठाकरेंना ही क्लिप पाठवा, ती दाखवायला सांगा. म्हटलं एखादा झाला कुठेतरी चित्रपटाचा ट्रेलर पण पाठवायचा मध्येच, की आमचं प्रमोशन पण करून घ्या म्हणून. मी आज या सगळ्या जाहीर सभांमधनं, खरं तर मी आज काही निवडणूक लढवत नाहीये, माझा कोणी उमेदवारही नाहीये, पण निवडणूक लढवत नाहीये, उमेदवार उभा नाहीये, याचा अर्थ मी या देशामध्ये होत असलेल्या अन्यायाबद्दल बोलू नये असा कुठेही त्याचा अर्थ होत नाही. मी बोलणार, आवाज बंद करायला सगळं त्याला. जे जे 5 वर्ष या लोकांनी बोलून ठेवलं, 5 वर्षाच्या अगोदर या लोकांनी बोलून ठेवलं, त्यांनी चवाट्यावर मांडणार. मला एकाचा फोन आला आणि मी जे उत्तर दिलं ते मी मनापासून दिलेलं उत्तर आहे माझं. त्या पोलिसांना आवाज बंद करायला सांगा, पोचलोय म्हणा मी इथे. जे मी उत्तर दिलं त्या व्यक्तीला ते मी माझ्या मनापासून दिलं. त्याने मला विचारलं की देशामध्ये कोणी बोलत नाहीत या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात, तुम्ही कसे काय बोलताय. आणि याचे एकमेव कारण, ते म्हणजे आमचं आराध्य दैवत. मी तुम्हाला एक किस्सा म्हणून सांगतो, प्रेरणा काय असते. आमच्या छत्रपतींचा मृत्यू हा 1680 साली झाला. औरंगजेबाच्या तावडीमधनं ज्यावेळेला महाराज तिथून आग्र्याहून निसटले, निघाले, तेव्हा आमच्या महाराजांना मारण्यासाठी म्हणून औरंगजेब तिथून आग्र्याहून निघाला, महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये 1681 आला. मुद्दामून तुम्हाला सांगतोय. आणि महाराजांचं निधन झाले 1680. इतका मोठा राजा, त्याला काय माहीत नसेल का मधून येताना की ज्याच्यासाठी म्हणून आपण चाललेलो आहोत तो राजा राहिलेला नाही, ते गेलेले आहेत, त्यांचं निधन झालंय, माहित नव्हतं. तरी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला 1681 साली, आणि 1707 औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मेला. औरंगजेब पुन्हा कधी आग्र्याला गेल्याचा, दिल्लीला गेल्याचा काहीही दाखला नाही, तो इथेच होता. 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता. याच औरंगजेबाशी महाराज संभाजी राजे लढले, संताजी धनाजी लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी साहेब लढल्या,
शेवटी 1707 ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये मेला। हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण त्या काळामध्ये औरंगजेबाची जी काही पत्र गेलेली आहे त्यातल्या काही पत्रामध्ये एक उल्लेख खूप महत्वाचा आहे। त्याच्यात औरंगजेब असं म्हणतो की शिवाजी अजून मला छळतोय। ही संभाजीराजे जे लढत होते, संताजी धनाजी जे लढत होते, राजाराम महाराज जे लढत होते, तारा राणी साहेब ज्या लढत होत्या, ती जी प्रेरणा आहे ती या तीन अक्षरामध्ये होती, शिवाजी। मोगलांच्या विरोधामध्ये या देशामध्ये त्याला देश नावाची काही गोष्ट संकल्पना नव्हती, परंतु या म्हटलं तर या देशामध्ये हा पहिला माणूस ज्यांनी मोगलांच्या विरोधात आवाज काढला, मोगलांच्या विरोधात देखील आवाज काढणारा पहिला महाराष्ट्र होता, ब्रिटिश अन्यायाच्या विरोधात देखील आवाज काढणारा महाराष्ट्र होता। आणि मग जर समजा या मोदी आणि शहांच्या विरोधात लढण्यासाठीचा पहिला आवाज जर महाराष्ट्राचा नाही निघाला तर मग काय उपयोग काय हो। ही तीच प्रेरणा आहे, या देशावरचा अन्याय सहन करायचा नाही। अहो ते तर आक्रमण करून आले किमान, हे खोटं बोलून आले। आणि मला सतत भीती या गोष्टींची आहे। मी हा पण मी ऐतिहासिक संदर्भ दाखला मी मागच्या वेळेला एकदा कधीतरी माझ्या सभेमध्ये दिला होता, माझ्या कुठच्या तरी मेळाव्यामध्ये मी दिला होता। की 1292 का 1294 आमचा राजा इथला महाराष्ट्राचा रामदेवराव यादव देवगिरी किल्ला अल्लाउद्दीन खिलजी आला आणि आमचं राज्य गेलं। आमच्या राजाची कन्या राजकन्या अल्लाउद्दीन खिलजी पळवून घेऊन गेला। 1292-1294 सालापासून हा महाराष्ट्र जो अंधारामध्ये गेला, कुठपर्यंत अंधारामध्ये गेला, जोपर्यंत आमच्या शिवछत्रपतींचा जन्म होत नव्हता तोपर्यंत अंधारामध्ये होता। कारण काय? कारण एकच, महाराष्ट्र बेसावध राहिला, आमचा राजा बेसावध राहिला। मी आज जो प्रचार सभा घेतोय, मी जो आज महाराष्ट्राच्या समोर येतोय, ते फक्त एकच सांगण्यासाठी येतोय, बाबांनो बेसावध राहू नका। ही जी दोन माणसं आज आलेली आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जे रंग दाखवलेले आहेत ना, त्याच्यावरनच अंदाज येतो की पुढे काय काय करू शकतात, कशी मुस्कटदाबी होऊ शकते, कशी हुकुमशाही प्रवृत्ती वाढू शकते, कसं तुमचं जीणं हराम करू शकतात। या पहिल्या 5 वर्षात कळलं। कोण मेले कोण जगले, कोणाशी काही सुखदुःख नसलेली ही माणसं पंतप्रधान व्हायच्या आधीच्या सरकारना प्रश्न विचारतायत आणि 5 वर्ष झाल्यानंतर 5 वर्षातल्या एकाही प्रश्नावरती आमचे पंतप्रधान बोलायला तयार नाही, या देशातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते द्यायला तयार नाही आहेत। आमचे पत्रकार बांधव कुठे गेले? इथे बसलेत। आज देशातले प्रत्येक पत्रकार बोलतायत, म्हणजे 1947 सालापासून 2018 पर्यंत 19 पर्यंत
नरेंद्र मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी 5 वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर द्यायला तयार नाहीत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत याचा अर्थ तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाही. तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे, जे प्रश्न तुम्हाला पंतप्रधानांना विचारायचे आहेत, जी स्वप्न या पंतप्रधानांनी दाखवली पहिल्यांदा देशाला, त्या स्वप्नांबद्दल एक चकार शब्द हा माणूस काढायला तयार नाही. एक चकार शब्द कोणत्याही त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा नाही. या देशातल्या तरुणांना सांगितलं आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, दर वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ. दर वर्षाला 2 कोटी रोजगार याचा अर्थ 5 वर्षाला 10 कोटी रोजगार. 10 कोटी रोजगार याचा अर्थ प्रत्येक घरामध्ये जर 4 माणसं पकडली, साधारणपणे 20 कोटी जण, म्हणजे एक एवढी जण, इतकी कुटुंब या देशामधली उभी राहू शकतात. झालं काय? झालं उलट. या माणसाने एके दिवशी झटका आला म्हणून नोटा बंद केल्या. याची कोणालाही कल्पना दिली नाही. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला माहिती नाही, या देशाच्या अर्थमंत्र्याला माहिती नाही, या देशाच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही. एक मंत्रिमंडळाला मी काल सांगितलं, मंत्रिमंडळाला एका खोलीमध्ये बंद करून ठेवले, मोबाईल फोन काढून घेतले आणि पंतप्रधानांनी बाहेर जाऊन सांगितलं की आजपासून नोटा बंद झाल्या. इतका अविश्वास का दाखवला गेला? काय काळभैरव होतं त्याच्यामध्ये की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सुद्धा तुम्हाला सांगायचं नव्हतं, तुमच्या फायनान्स मिनिस्टरला पण सांगायचं नव्हतं, तुमच्या मंत्रिमंडळाला पण तुम्हाला सांगायचं नव्हतं. अशी कोणती गोष्ट होती? आणि तो एक नोटबंदीचा निर्णय झाल्यावरती या देशामध्ये जवळपास अधिकृत जवळपास 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार गेले. 4.5 ते 5 कोटी लोकांचे रोजगार. काय साध्य झालं? कोणता काळा पैसा गेला? मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सभेमध्ये मी विचारतोय, आज भारतीय जनता पक्षाकडे जो पैसा आलेला आहे, जो वारेमाप निवडणुकीच्या काळामध्ये जो वारेमाप पैसा ते फेकतायत, भारतीय जनता पक्षाकडे आला कुठून पैसा? दिल्लीमध्ये बांधलेलं त्यांचं जर समजा तुम्ही कार्यालय बघितलं तर कार्यालय 7-स्टार कार्यालय. अमित शाह स्वतः म्हणाले होते की एखाद्या पक्षाचं अशा प्रकारचं कार्यालय जगात कुठे नसेल. नोटबंदी झाली. नोटबंदीनंतर जवळपास वर्षभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं 7-स्टार कार्यालय उभं राहतं. या देशामध्ये अनेक जमिनी घेतल्या गेल्या अगोदर आणि तिकडे पक्षाची कार्यालय उभी राहत आहेत. आले कुठून पैसे तुमच्याकडे? निवडणुकीच्या तोंडावरती जे करोडो रुपये आता फेकले जात आहेत, गेल्या आता कित्येक निवडणुका झाल्या, कर्नाटक झाली, गुजरात झाली, मध्य प्रदेश झाली, राजस्थान झाली, अनेक राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या, या राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो फेकायला पैसा आले कुठून पैसे? विरोधी पक्षामध्ये असताना यांनी सांगितलं होतं की जीएसटी आणू नका म्हणून. मनमोहन सिंगांना सांगितलं होतं जीएसटी आणू नका. स्वतः सत्तेमध्ये आल्यावरती जीएसटी आणला. आज देशामध्ये सगळे धंदे बसले. अहो, धंदा बसणं याचा अर्थ तिथे काम करणारा माणूस देखील बाहेर जाणं होतं. आज जेट एअरवेज सारखी मोठी एक विमान पत्रकार असे बंद करून टाकलेत. तुमच्यापर्यंत बातम्याच पोहोचवायच्या नाहीत, तुमच्यापर्यंत बातम्या गेल्याच नाही पाहिजेत.
या देशात काय गोंधळ सुरू आहे हा तुमच्यापर्यंत येताच कामा नये, आणि म्हणून तुम्हाला इतके दिवस कळलं नाही, पण हा सोशल मीडिया जो आला ना तो त्यांचाही बाप निघाला. घराघरापर्यंत या गोष्टी जायला लागल्या. मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप इंडिया असेल, इतर सगळ्या जेवढ्या योजना या माणसाने सांगितल्या, जी स्वप्न दाखवली, तरुणांना दाखवली, तरुणींना दाखवली, माझ्या माता भगिनींना दाखवली, त्या सर्व प्रश्नांवरती नरेंद्र मोदी आज एक अवाक्षर का नाही काढत आहेत, त्याच्याबद्दल एक गोष्ट का नाही बोलत आहेत, आणि बोलतायत ते बोलतायत काय बोलतायत, पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल बोलतायत, एअर स्ट्राईक बद्दल बोलतायत. का? तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारासाठी हे माध्यम हवं होतं, हे घडवलं का? ही गोष्ट घडवली गेली का? चार वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मी एका पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की 2019 निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील. जी गोष्ट त्यांनी केली, मी आज जे तुमच्याशी बोलणार आहे ना, मी आज ज्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे ना, मी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं होतं की मी मध्यंतरी एकदा काश्मीरला गेलो, आणि काश्मीरला गेल्यावरती तिकडे काय ते गुलमर्गच्या इथून काहीतरी एक वरती अजून एक केबल कार जाते, आणि मग तिथे वरती काहीतरी गंडोला नावाची काहीतरी जागा आहे, गंडोला. तुम्हाला वाटायचं मी मोदींबद्दल बोलतोय, गंडवला नाही, गंडवला नाही, गंडोला. आणि सगळ्या तुम्ही नजर टाकाल तिकडे फक्त बर्फ होता वरती, तर म्हणजे ती तर जागा 11,000 फुटावरती होती, 13,000 फुटावर, 13,000 फुटावरती तुम्ही बघाल तिकडे फक्त बर्फ होता. म्हणजे तुम्हाला सनग्लासेस घातल्याशिवाय तुम्हाला त्या बर्फाकडे बघता येत नाही. आम्ही ज्या वरती तिथे पोहोचलो त्यावेळेला तिथे वरती त्या केबल कारच्या बाजूला एक 4 जवान उभे होते. आणि मग बोलता बोलता कोणीतरी आमच्या पैकी कोणीतरी एकानी काहीतरी ओळख काढली, आणि ओळख काढल्यावरती लक्षात आलं त्यातले दोघे जण मराठी होते आणि दोघे साताऱ्याचे होते. मग आम्ही त्यांच्याशी बोलत बसलो, बोलता बोलता मग त्यांनी सांगितलं की म्हणे आर्मीमध्ये या सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्या पट्ट्यामधले प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जवान आहेत. आणि मग थोड्या वेळाने त्यांचं काहीतरी खालून ते सगळं सामान आलं, चौघे जण होते, एक 10 लोकांचं सामान त्यांनी असं अंगावरती घेतलं, काही डोक्यावर घेतलं, काही पाठीवर लावलं, काही खांद्यावर घेतलं, आणि असे ते चौघे जण चालले. मी तर मी त्यांना विचारलं, म्हटलं कुठे राहता कुठे तुम्ही, खरंच सांगतो मी तुम्हाला त्या सगळ्याख्या त्या पांढऱ्या याच्यामध्ये काही काही दिसतच नव्हतं, नुसते वरून डोंगर 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 फक्त एवढंच दिसत होतं. तर म्हटलं राहता कुठे तुम्ही, मग त्यातल्या एका जवानांनी मला सांगितलं ते लांब असे एक लांब कुठेतरी एक असा एक तंबू होता, मला बोलले आम्ही तिथे राहतो, मला बोलले म्हटलं एवढ्या लांब, तर ते बोलले हे काहीच नाहीये, इथे पुढे जोपर्यंत तुम्ही जाल ती काय खैबर खिंड त्याच्या अलीकडपर्यंत आपल्या देशाची बॉर्डर तिथपर्यंत असे अनेक तंबू आहेत म्हणे जिथे आपले जवान राहत असतात. -10 डिग्री, -5 डिग्री, -15 डिग्री काय राहत असतील, काय जेवत असतील, बंदुका घेऊन बसलेले असतात. त्या भागात तर तिकडनं कोणीतरी अतिरेकी येतात, तिथल्या इथेच ठार मारतात. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे सगळे जवान तिथे जे काम करत असतात, त्यातले बरेचसे
हे जर समजा साताऱ्यातले असतील तर मी जे पुढे बोलतोय ना हे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. यांच्या मरणाचा राजकीय फायदा करून घेत आहेत आमचे पंतप्रधान. पंतप्रधान व्हायच्या अगोदर मनमोहन सिंगांना ह्यांनी प्रश्न विचारले होते. हेच नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना विरोधी पक्षांमध्ये असताना मनमोहन सिंगांना प्रश्न विचारले होते. जरा लाव रे प्रश्न तो. काय लावायचं? द्यायला लागत आहे. काय तू बोलतो येऊन? दोन मिनिटात होईल ते. बस शांत बस. तर त्याचं काम करू दे. त्याचं काय नाही लागत आहे. बघाशी चेक केलं नव्हतं का? मग असो लागेल ते. लागतंय नाही होते. घुसपैठ जी आतंकवादियों के रूप में आते हैं, आतंकवादी घटनाएं करते हैं, भाग जाते हैं. प्रधानमंत्री जी आप मुझे बताइए, सीमाएं आपके हाथ में है, कोस्टल सिक्योरिटी आपके हाथ में है, बीएसएफ सेना सब आपके हाथ में है, नेवी आपके हाथ में है, ये विदेश से घुसपैठ के कैसे घुट जाते हैं? आतंकवादी विदेशों से यहां कैसे घुट जाते हैं? आप जवाब दीजिए. व्यवस्था आपके पास है, उनके पास जवाब नहीं था. आरडीएक्स आला कुठून? शस्त्र आली कुठून? बा आमच्या पुलवामामध्ये जे 40 जवान शहीद झाले, सीआरपीएफचा ताफा चाललेला असताना एक गाडीमध्ये येते आणि आरडीएक्सने ब्लास्ट होतो आणि आमचे 40 जवान मारले जातात. ते आरडीएक्स कुठून आलं याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं. अगोदरच्या सरकारला प्रश्न विचारत होतात ना तुम्ही, की या देशाच्या संपूर्ण सीमा सुरक्षा सीमा ज्या आहेत या तुमच्या हातामध्ये आहेत. लागेल का पुढचं? मैंने उनको दूसरा सवाल पूछा, हमने कहा आतंकवादियों के पास धन आता है, हवाले से आता है, पूरा मनी ट्रांजेक्शन का कारोबार भारत सरकार के कब्जे में है, आरबीआई के अंदर में है, बैंकों के माध्यम से होता है. क्या प्रधानमंत्री आप इतनी निगरानी नहीं रख सकते कि ये जो धन विदेश से आकर के आतंकवादियों के पास जाता है आपके हाथ में है, राज्य उसमें कहीं बीच में नहीं आते, आप उसको क्यों नहीं रोकते हैं, क्यों नहीं पकड़ पाते हो, आप उसके लिए क्या करना चाहते हो? हे जे प्रश्न या माणसांनी मनमोहन सिंगांना विचारले, या प्रश्नांची उत्तरं जे सगळं झालं, तुम्हाला गोष्ट सांगतो, हे जे प्रश्न विचारतायत, हे जे सांगतायत,
नरेंद्र मोदींच्या गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे आपले सैनिक मारले गेलेले आहेत तेवढं पर्सेंटेज त्याच्या अगोदर पण नव्हतं. इतके सैनिक यांच्या काळात मारले गेलेत. निवडणुकीला अगोदर यायच्या अगोदर तुम्ही काय बोलवतात? मनमोहन सिंगांना हे काय सांगा होते? लव लेटर भेजना बंद कर दो, वो एक मारेंगे तो हम 4 मारेंगे. या विरोधी पक्षामध्ये असताना या सगळ्या गोष्टी बोलणारे हेच नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर काय बोलतायत, काय करतायत? त्यांच्या तोंडात काहीतरी घाला, ते 8:30 नंतरची असणार. तिकडे बारपणा दिसतोच आहे मला जवळपास कुठेतरी. हेच नरेंद्र मोदी त्यांच्या शपथविधीला नवाज शरीफांना बोलवतात. काही गरज होती? हेच नरेंद्र मोदी एके दिवशी विमानामधनं फिरत असताना अचानक त्यांच्या लक्षात येतं की नवाज शरीफांचा वाढदिवस आहे. पायलटला सांगितलं विमान वळव, आणि नवाज शरीफांच्या वाढदिवसाला तिकडे जाऊन केक कापला आणि नवाज शरीफांना केक भरवला, तिथे ते जेवले. जे आमचे जवान शहीद झाले असतील त्यांच्या परिवाराला काय वाटलं असेल? त्यांनी एक मारला तर आम्ही 4 मारू म्हणणारे हेच नरेंद्र मोदी त्याच दुश्मन राष्ट्राच्या पंतप्रधानाकडे जाऊन तिकडे त्याला केक भरवताना जेव्हा फोटो बघितला असेल त्यावेळेला त्या जवान जे शहीद झालेत त्यांच्या परिवारातल्या लोकांना काय वाटलं असेल? पण या गोष्टींचा सोयर सुतकच नाही या माणसाला. मी तुम्हाला काश्मीर मधली गोष्ट सांगतो. काश्मीर मध्ये जे बॅरिकेड्स असतात जिकडे चेकपोस्ट असतो असे 3 चेकपोस्ट होते. त्या 3 चेकपोस्टवरती आपले जवान आपली मुलं हे तिकडे चेक करण्यासाठी म्हणून उभे असतात. तिथे एका माणसाची कोणाची तरी गाडी आली, त्याने तो चेकपोस्ट जो होता पहिला जो होता बघितला नाही, ढकलला पुढे गेला, पुढच्या याच्यावर त्याला थांबवलं गेलं तरी त्याने ते उधळलं, तिसऱ्या याच्यावरती गेल्यानंतर तिसऱ्या देखील त्यांनी उधळल्यानंतर आपल्या जवानांनी काय करायला पाहिजे होत? कसा कळणार कोण माणूस आहे? आणि काश्मीर सारखी जी परिस्थिती आहे अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता? आपल्या जवानांनी त्याला गोळी मारली. गोळी मारल्यावरती तिकडे सगळा त्या काश्मीरमध्ये गोंधळ, आणि तो गोंधळ झाल्यावरती याच नरेंद्र मोदींनी तुम्ही एक मारला तर आम्ही 4 मारू सांगणारे हेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्याला माफी मागायला लावली. जे ज्या जवानांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं त्यांच्यावरती केसेस टाकल्या. मी बोलतोय म्हणून ऐकू नका, त्यांच्या तोंडून ऐका. पहली बार 30 साल में पहली बार ये मोदी सरकार की कमाल देखिए. पहली बार सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि जो 2 नौजवान मारे गए थे सेना की गलती थी, और सेना ने अपनी गलती मानी. इंक्वायरी कमीशन बैठे और जिन लोगों ने गोली चलाई थी उन पर केस दर्ज कर दिया गया. ये मेरे नेक इरादों का सबूत है मेरे भाई बहन. 30 साल में नहीं हुआ है, 30 साल में नहीं हुआ है. और इसलिए मेरे कश्मीर के भाइयों बहनों, मैं आपको न्याय दिलाने के लिए आया हूं. आमच्या जवानांवरती केसेस टाकलेत, आमचे जवान बडतर्फ आहेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर हेच नरेंद्र मोदी, हाच भारतीय जनता पक्ष तिथे
मेहबूबा मुफ्तींबरोबर जाऊन सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची जर समजा पंतप्रधान कारवाई करणार असतील, कोणता जवान शस्त्र उगारेल जरा सांगा? आणि मग त्यानंतरची जी परिस्थिती काश्मीरमध्ये होती, आमच्या जवानांना काय काय सहन करायला लागलं ते फक्त एकदा बघा. पोलिसांच्या गाड्या आहेत, पोलिसांच्या म्हणजे आर्मीच्या. गो इंडिया, गो बॅक, गो बॅक, गो बॅक. आमच्या जवानांवरती हात उचलतायत, आमच्या जवानांना मारतायत. आमचे जवान का हात उचलू शकत नाही? कारण केसेस पडतील, आम्हाला सस्पेंड केलं जाईल. आम्ही एखादी कारवाई केल्यानंतर आमच्या मागे सरकार उभं राहणार नाही आणि म्हणून आमचे जवान मार खातायत. एक भारतीय जनता पक्षाचा आमदार परिचारिक नावाचा भाषण करताना, म्हणजे तो भाषण करताना जी माणसं हसली होती ना, त्या हसलेल्या माणसांच्या देखील मला लाज वाटते, शरम वाटते. इतकं घाणेरडं वक्तव्य आमच्या जवानांबद्दल केल्यावरती भारतीय जनता पक्षाने त्याला बाहेर नाही काढलंय, तो अजूनही भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. आजही आहे, तो त्याच्या भाषणामध्ये आमच्या जवानांच्या कुटुंबियांबद्दल काय बोललाय ते एकदा ऐका. राबंद कोण? सरी पंजाब मधला सैनिक तो असतो बॉर्डरवर, त्याची बायको इकडे बाळा दिन होती. तर तारी ती तुझ्या बायकोला मुलगा झाला, वर्षभर तो काही गावाकडे गेलेला नसतो. तिथं प्रेम वाटतो. लोक म्हणतो काय झालं काय झालं, ते म्हणतो मला पडदा झाला. सगळं राजकारण. आमचा जवान बॉर्डर वरती असतो, काय बोलतोय बघा. आणि त्याच्या बायकोला इथे बोल होत, तो वर्षभर इथे फिरकलेला नसतो. मग इथून कळतं की त्याला मुलगा झाला आणि मग तो तिकडे पेढे वाटतो. तो इथे वर्षभर आलेलाच नसतो. जे सरहदीचं संरक्षण करतायत, आमच्या देशाचं संरक्षण करतायत, अशा जवानांबद्दल वक्तव्य करणाऱ्या माणसं ही भारतीय जनता पक्षाची आमदार आहेत. आजचं ताजं उदाहरण दाखवतो तुम्हाला, आजचं ताजं उदाहरण. आज अकलूजला नरेंद्र मोदींची सभा झाली आणि त्या सभेत नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती हाच माणूस परिचारिक उभा आहे. हाच मोदींच्या बरोबर उभा आहे. याला काय असतं असणार मला जरा सांगावं त्या जवानांबद्दल. या नरेंद्र मोदी या माणसाला तरी काय मला जरा सांगा. हाच माणूस आमच्या जवानांची तुलना आम्ही माझ्या प्रत्येक सभेमध्ये दाखवतोय. माझे काही व्हिडिओ हे रिपीट जरी झाले तरी होऊन देत, सतत आतमध्ये जाऊ देत. हे भाषण कदाचित टेलिव्हिजन वरती लोक बघत असतील, त्यांनी काल पण पाहिलं असेल. होऊ देत, जाऊ देत, सतत जाऊ देत डोक्यामध्ये. हे विसरू नका, मी जे दाखवतोय ते. याच नरेंद्र मोदी या माणसाच्या मनात आमच्या जवानांबद्दल काय आस्था आहे ती एकदा बघा. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना, उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है. सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना,
उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है। जवानापेक्षा साहस करणारा म्हणजे व्यापारी असतो, व्यापारी व्यापाऱ्याचं काम करतो। पण याच आमच्या जवानाबद्दल यांच्या मनात काय आहे हे सगळं बाहेर कळतं। आज पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान सांगतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हायला पाहिजेत म्हणून, पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की मोदी पंतप्रधान व्हायला पाहिजेत। काय ठरलंय काय? काय ठरलंय काय? असं मी वाक्य आजपर्यंत कधी ऐकलं नाही। या देशाचे इतके पंतप्रधान होऊन गेले परंतु पाकिस्तानच्या कुठच्या पंतप्रधानांनी सांगितलं नाही की आम्हाला हा पंतप्रधान पाहिजे। काही शर्ट घ्यायला चाललाय का? आणि आत्ता 15 तारखेला, आत्ता 15 एप्रिलला या नरेंद्र मोदींचा एक अजून एक इंटरव्ह्यू झाला। त्या इंटरव्ह्यू मध्ये ते काय बोललेत ना, मला खरंच वाटतं मला या माणूस वेडा झालाय। पाच 7 सेकंदाचा आहे पण त्यातली जी वाक्य आहेत ती आपण ऐका की त्याच्यामध्ये ते म्हणतायत की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा राजकीय मुद्दा होऊ शकतो, मग शहीद जवानांचा मुद्दा का नाही होऊ शकत? पंतप्रधान विचारतायत। लाव, किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? किसान मरे तो चुनाव का मुद्दा, लेकिन जवान मरे तो चुनाव का मुद्दा नहीं, ये कैसे हो सकता है? या सगळ्या वक्तव्यानंतर आमच्या असं लक्षात येतंय की पुलवामा घडवलं की काय, आमचे 40 जवान ठार मारलेत की काय, तुम्हाला निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला इतर कोणतेही विषय नको होते, कुठच्याही प्रश्नांची उत्तर द्यायची नव्हती, म्हणून हे सगळं घडवलं गेलं की काय? आणि सध्या तरी दिसतंय तसंच। या पुलवामा नंतर एअर स्ट्राईक केला, मी काल सांगितलं ना ती जी विमानं असतात ती विमानं सगळी प्रोग्रॅम्ड विमानं असतात, त्याच्यामध्ये ठरलेल्या गोष्टी असतात, ती काय वरून बघत चाललेल्या नसतात। कोल्हापूर गेलं, कराड गेलं, सातारा आलं, त्यांना जिकडे सांगितलेलं असतं त्याप्रमाणे तिकडे बॉम्ब टाकतात। पण वैमानिकानं जर समजा चुकीचीच माहिती दिली गेली असेल तो वैमानिक काय करेल? आज तो 3:30 सुमारास सकाळी पहाटे जो बॉम्ब हल्ला झाला त्याला सरकारने सांगितलं, त्याच्यानंतर एअरफोर्स चीफने येऊन सांगितलं, म्हणजे हल्ला झाल्या झाल्या सकाळी अमित शहाने सांगितलं 250 माणसं मारली गेली। कुठून? तुम्हाला कुठून कळलं? माहित नाही, अमित शहाला कळलं। नंतर एअरफोर्सचे आमचे चीफ त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला किती माणसं गेली काय गेली आमच्या हातात नसतं, आम्हाला माहित नसतं, कारण आम्हाला ते कळत नाही। आमच्या सैनिकांनी त्यांचं कर्तव्य बजावून आले। मग सगळे ते जे नरेंद्र मोदींना वाहून घेतलेली सगळे जेवढी चॅनल्स आहेत ते सगळे सुरू झाले, कोणी 250, कोणी 300, कोणी 400। जैश ए मोहम्मदचा तिकडे जो काही जागा होती ती सगळी उद्ध्वस्त केली। काय काय गोष्टी सांगितल्या गेल्या त्यावेळेला। आत्ता दहा दिवसापूर्वी जगभरामधले अनेक काही अँबॅसेडर्स, काही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे आणि चॅनलचे पत्रकार हे बालाकोटला जाऊन आले आणि त्या बालाकोटला तिथे त्या ज्या तो काय जैश ए मोहम्मदचा का कोणाचा तरी काहीतरी ते म्हणाले त्याप्रमाणे दर्गा तिथे मुलं शिकतायत। जैश ए मोहम्मद वगैरे काही नाही। आणि मला एक गोष्ट सांगाव, मी माझ्या त्यांच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी म्हटलं ना की अहो 200-250 माणसं सोडा
देखील बारली गेली असती ना तर आमचं अभिनंदन परत नसता आला. आज एक पायलट तिकडे पडतो आमचा, त्याला त्यांची पाकिस्तानची आर्मी ताब्यात घेते आणि 2 दिवसात ते भारताला पुन्हा आपला वैमानिक परत पाठवतात. इतकी जर माणसं मेली असती आणि इम्रान खानने जर समजा आपला पायलट परत पाठवला असता, अहो इम्रान खानला त्या पाकिस्तानमध्ये उभा जाळला असता. आपण करू काय असं? मग किती खोटा प्रचार करायचा, किती खोट्या बातम्या पसरवायच्या, तुमच्यापर्यंत आतमध्ये न्यायच्या आणि मग लगेच सगळं ते भारत माता की जय वगैरे सगळ्या घोषणा सगळ्या सुरू करायच्या. अहो एका टेलिव्हिजन अँकरचाच एक टेलिव्हिजनचा अँकर होता, तो त्यावेळेला बातम्या देत होता सोल्जरच्या कपड्यात हातात बंदूक. अरे माईक धर ना. हे सगळे विकले गेलेले जे काही पत्रकार आहेत ना आणि चॅनल्स आहेत ना, ह्यांनी हे सगळा अख्खा तमाशा केला या देशामध्ये. का? कारण मोदींना हवं होतं. का? त्या अमित शहांना हवं होतं. निवडणुकीच्या प्रचाराला वापरायचं होतं. आणि हळूहळू सगळ्या गोष्टी उघड्या होत गेल्या. हा पुलवामाचा बॉम्बस्फोट जेव्हा झाला, आमचे 40 जेव्हा जवान शहीद झाले, काय तारीख होती? तारीख काय होती? 14 फेब्रुवारी. बरोबर ना? 14 फेब्रुवारी आमच्या देशातले 40 जवान मारले जात आहेत. आमच्या देशाला एक दुःख आहे की आमची माणसं मेली, आमचे जवान गेले, बॉम्बस्फोटात गेले, हकनाक गेले, तरुण पोरं गेली आमची. पंतप्रधान दुःखात हवा ना? हवा की नको? 14 तारखेला पुलवामा झाल्यानंतर टेलिग्राफ नावाचं एक वर्तमानपत्र आहे, टेलिग्राफ. या टेलिग्राफ वर्तमानपत्राने 14 तारखेला पुलवामा झाल्यानंतर 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 या पुढच्या सगळ्या दिवसांचे नरेंद्र मोदींचे फोटो छापलेत वेगवेगळ्या कपड्यात, डिझायनर कपड्यात, वेगवेगळ्या मुद्रेत. तुम्हीच बघा. हा 15 फेब्रुवारीचा फोटो, हा 16 फेब्रुवारी, हा 17 फेब्रुवारी, तो 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी. कपड्यांवरती आणि चेहऱ्यावरती कुठेतरी आमच्या देशातली 40 जवान मारले गेलेचा आहे तरी काय हो? काय आहे चेहऱ्यावर? हा आमचा पंतप्रधान ज्याला या देशाशी सुख दुःख नाही आणि एवढं सगळं झाल्यावरती हा माणूस कोरियामध्ये एक अवॉर्ड घ्यायला गेला. जसं नोटबंदी झाली, ज्या दिवशी नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी, त्याच्या दुसऱ्या दिवशी बरोबर नरेंद्र मोदी जपानला गेले एक अवॉर्ड घ्यायला. इथे देश रांगेमध्ये उभा, 100-125 माणसं या रांगेमध्ये मेली. का नोटा बंद केल्या ह्याचा अजूनही कोणाला ठंग पत्ता लागलेला नाही, पत्ता नाही त्याचा. भ्रष्टाचार जर समजा बंद करायचा होता, काळा पैसा जर समजा बंद करायचा होता, तर 1000 रुपयाची नोट बंद करून 2000 रुपयाची नोट काढली तुम्हाला निवडणुकीत वाटायला सोपी म्हणून. शेतकऱ्यांचं अजून काही झालेलं नाही, त्यांची कर्ज माफी होत नाहीये. आज गेल्या 5 वर्षामध्ये मी केवळ निव्वळ फक्त तुम्हाला महाराष्ट्रातला आकडा सांगतोय, महाराष्ट्रातला आकडा. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 14,000. गेल्या 5 वर्षामध्ये याच नरेंद्र मोदींनी ज्या योजना आणल्या, मग ते स्टार्टअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, नमामी गंगे असेल, अजून कोणत्या स्वच्छ भारत असेल, तर अजून काही असेल, या सगळ्या जाहिरातींवरती फक्त त्याच्या जाहिराती, मोदींचा फोटो, त्या योजनेची जाहिरात, मोदींचा फोटो, योजनेची जाहिरात, हे देशभर करण्यामध्ये जवळपास 4,500 कोटी रुपये खर्च केले.
जाहिरातींवरती या माणसाने 4,500 कोटी रुपये खर्च केले. या देशातले बलात्कार नाही थांबलेत, या देशातली बेरोजगारी मागे जात नाहीये. ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांचा रोजगार छिनला गेलाय. नवीन तरुण मुलं उभी राहत आहेत, नवीन तरुणी उभे राहत आहेत, त्यांच्या हाताला काम मिळत नाहीये, ते काम शोधतायत. आणि आमचा पंतप्रधान त्यावर एक चकार शब्द काढायला तयार होत नाहीये. आणि निवडणुकीच्या तोंडावरती जवानांच्या नावाने मतं मागतायत. मी हे जे बोलतोय ना तुम्हाला, हे निवडणुकीसाठी काय या माणसाने केलंय हे एकदा तुमच्या तोंडून तुम्ही एकदा ऐका. मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर को, आप भी संकल्प कीजिए कि पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घड़ी है, आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला, कहां डाला, कौन सा चुनाव था, किसको डाला, ये जीवन पर याद रहने वाला है. हर किसी को पहली घटना याद रहती है. मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को, क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या? मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलवामा में जो वीर शहीद हुए, उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या? शहीद जवानांच्या नावाने मतं मागतायत, एअर स्ट्राईक केलेल्या पायलटांच्या नावाने मतं मागतायत. पण जी स्वप्न दाखवली, ज्या योजना सांगितल्या, त्याच्याबद्दल हा माणूस एक अवाक्षर काढायला तयार होत नाहीये. हे किती भंपक माणसं आहेत हे गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला लक्षात आलेली आहेत. जे 5 वर्षापूर्वी जे घडलं, बाबांनो माझी हात जोडून विनंती आहे, पुन्हा हे घडता कामा नये. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुन्हा या देशाच्या राजकीय क्षितिजावरती दिसता कामा नयेत, याची जबाबदारी खबरदारी ही तुम्हाला घ्यायची आहे. या दोघांना आता मदत करायची नाहीच नाही, परंतु या दोघांना मदत होईल अशा नाही मदत करायची नाही. आज फक्त ही तुम्हाला दोन माणसं ही या देश संपवणार. मी काल म्हटल्याप्रमाणे हे ह्यांच्या डोक्यामध्ये सगळं ते ॲडॉल्फ हिटलरचं सगळं सुरू आहे. ॲडॉल्फ हिटलरने देखील याच पद्धतीने काम केलं होतं. तो पण रेडिओवर बोलायचा, हे पण महिन्यात रेडिओवर बोलायला लागले. हे मी खोटं नाही सांगत आहे. त्यांच्या योजना आणि त्याच्या सगळ्या त्याचा प्रपगंडा करण्यासाठी, त्याच्या सगळ्या काय म्हणतो त्याचा विचार पसरवण्यासाठी त्यांनी पण फीचर फिल्म्स काढल्या, जर्मन फिल्म्स काढल्या, यांनी पण फिल्म्स काढल्या. या आता हे सगळं उरी बिरी वगैरे सगळं सुरू आहे ना. आता निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना कळते मोदी पिक्चर आणत होते. आणि मग लक्ष काहीतरी इलेक्शन कमिशनरने सांगितलं की नाही आता ते काही काढता येणार नाही वगैरे वगैरे. इलेक्शन कमिशनर नाही, इलेक्शन कमिशन यांच्या खिशात. यांना कळलं लोक जाणार नाहीत बघायला, पिक्चर पडला तर काय करायचं म्हणून थांबवला. म्हणजे आधीच मोदी, त्यात विवेक ओबेरॉय, म्हणजे झालंच धन्य सगळं. कोण जाणार बघायला ते? असो, मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचंय बाबांनो, मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना जे सांगितलं होतं की एकदा हा महाराष्ट्र बेसावध राहिलाय, या देशाला माझं आव्हान आहे, बेसावध राहू नका. आताची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. या देशामध्ये लोकशाही राहणार का हुकुमशाही येणार याच्यावरची ही निवडणूक आहे. उद्या दुर्दैवाने ही जर माणसं आली, तुमचं जीणं हराम करून टाकतील, गुलाम म्हणून वागवतील, गुलाम. तुम्हाला तोंड वरती काढता येणार नाहीये. हे जे पत्रकार माझ्या बांधव इथे बसलेले आहेत ना, यांच्यासमोर घटना घडतील पण हे लिहू शकणार नाहीत, यांच्यासमोर घटना घडतील पण हे बोलू शकणार नाहीत, हे काहीच करू शकणार नाहीत. अशी परिस्थिती या देशाची होऊ नये
असं जर समजा प्रत्येकाला वाटत असेल तर बाबांनो आपण नीट व्यवस्थित विचार करा आणि ही माणसं पुन्हा राजकीय क्षितिजावरती दिसणार नाहीत एवढं फक्त आपण कर्तव्य बजवावं एवढंच सांगण्यासाठी म्हणून आज राज ठाकरे आपल्या समोर आला. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.